आपल्या सोबत आहेत सरफराज. सांगली मधून ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी थेट जात सांगावी लागते. केव्हापासून हा सगळा प्रकार सुरू आहे? तृप्ती, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे रासायनिक खत देण्यात येतं आणि ते देत असताना खत दुकानदार आहेत त्यांच्याकडून ई पॉसच्या माध्यमातून त्याचं वितरण केलं जातं. त्या ठिकाणी याआधी शेतकऱ्यांना जो आहे तो ई पॉसच्या माध्यमातून त्यांचा आधार कार्ड असेल किंवा मोबाईल क्रमांक असेल ते भरून त्यांना खत मिळत होतं. मात्र आता काही दिवसांपूर्वी या ई पॉसमध्ये अपडेट झालेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट देण्यात आले होते आणि ते अपडेट झाल्यानंतर आता या ई पॉसमध्ये जवळपास ज्या काही आधीच्या कॅटेगरी होत्या त्याप्रमाणेच एक जातीची कॅटेगरी या ठिकाणी आता निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना ते कोणत्या प्रवर्गातून येतात, कोणत्या जातीतून येतात याचा उल्लेख त्यांना या ठिकाणी करावा लागणार आहे. त्याचं जी आहे ती या ठिकाणी नोंद करावी लागणार आहे. तो खुल्या प्रवर्गातून आहे की ओबीसी मधून आहे की एससी मधून आहे किंवा एनटी मधून आहे याची माहिती या ईपॉस मध्ये भरणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांना शेतकऱ्यांना जी आहे ती या ठिकाणी खत मिळणार आहे. आणि 6 मार्च पासून खर तर हे अपडेट झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. दुकानदारांच्या कडून याबाबतची माहिती देण्यामध्ये देण्यात येत आहे की 6 मार्च पासून अनेक जे जिल्ह्यामध्ये ई पॉस मशीन आहेत त्याचं अपडेट जे काही खत दुकानदार करत आहेत त्यानुसार या शेतकऱ्यांना आता ही जातीची माहिती देणं बंधनकारक ठरत आहे. जातीची माहिती या ठिकाणी जर दिली नाही तर त्यांना खत मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये आता वादावादीचे जे प्रकार घडत आहेत यानंतर ज्या पद्धतीची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली जाते त्यावरती शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतात? तृप्ती, अत्यंत संतप्त या ठिकाणी प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करत आहेत. खर तर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची जात नाही आहे. आधीच शेतकरी जे आहे तो मेटाकोटीला आलेला आहे. खतांचे दर एका बाजूला वाढलेले आहेत. सगळ्याच गोष्टी महागाईने त्यांना अडचणीचं ठरत असताना शेतकऱ्याला आता जात विचारण्याची गरज काय? कारण की खत आणि शेती करताना शेतकऱ्यांच्या जातीचा प्रश्नच काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित करतोय आणि शेतकऱ्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणात शेतकरी संघटना देखील आता पुढे आलेली आहे. शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि रस्त्यावरच्या लढाई करण्याचा इशारा देखील या ठिकाणी आता दिलेला आहे. ज्या काही मशीन्स असतील ती फोडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. तृप्ती, निश्चितच सरफराज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि सांगलीमधून ज्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूयात. माझं नाव ओंकार कोळसे. आत्ता आपण कोळसे कृषी सेवा केंद्र येथे आहे. आत्ता 4 ते 5 दिवसापूर्वी ई पॉज मशीनला ज्याच्यावर आपण रासायनिक खत विक्री करतो त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेलं होतं. 3.2 तास नवीन व्हर्जन त्यामध्ये आलेलं होतं. त्यामध्ये मशीन अपडेट केल्यानंतर त्यामध्ये एक नवीन ऑप्शन आत्ता अलीकडं दिलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. ह्याच्या आधी खत खरेदी करताना कधी शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जात नव्हती, पण आता शेतकऱ्याची कॅटेगरी विचारली जाते. त्यामध्ये 4 ते 5 ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन असतो जनरल म्हणून, परत येतो तो अदर बॅकवर्ड क्लास येतो, त्यानंतर शेड्युल्ड कास्ट आणि त्यानंतर शेड्युल्ड ट्राईब असे 4 ऑप्शन विचारले जातात. शेतकऱ्याला कोणत्या जातीचा आहे असं विचारल्यानंतर थोडे शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण होत आहे. याच्या आधी कधी असं विचारलं जात नव्हतं, पण आता जर शेतकऱ्याला विचारलं तर तो थोडा नाराज होतो की हे कशासाठी पाहिजे. शेतकऱ्यांना खतासाठी जात सांगण्याची सक्ती केल्याप्रकरणी संतापाची लाट उसळलेली आहे. सरकारने ही सक्ती रद्द करावी, नाहीतर मशीन रस्त्यावरती आणून फोडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी या शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद पाहूयात. आपल्यासोबत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे आहेत. त्यांच्याकडनंच नेमकं हे पॉज मशीन कशा पद्धतीने चालते ते जाणून घेऊया. काय सांगाल ही पॉज मशीन पहिल्यांदा की कशी पद्धतीने या ठिकाणी आता हा वाद निर्माण झालेला आहे? रासायनिक खतं खरेदी करण्या ज्या त्या ठिकाणी विक्री केली जाते त्या सगळ्या खतं दुकानामध्ये अशा पद्धतीची पॉज मशीन ठेवण्यात आलेली आहेत. आणि या पॉज मशीनमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याला रासायनिक खताची खरेदी करायला गेल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याला हे मशीन आधार नंबर विचारतं. आधार नंबर शेतकऱ्यानं टाकला की थंब इम्प्रेशन मागतं मशीन. थंब इम्प्रेशन दिल्यानंतर त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मशीन मागतं. मोबाईल नंबर घातला की मशीन पुढं जातं आणि त्या ठिकाणी कॅटेगरी म्हणून येतं. आणि कॅटेगरीमध्ये 4 वर्गीकरण करण्यात आलेले आहेत, जनरल, OBC, SC आणि ST. ते संबंधित शेतकऱ्यानं जनरल असं कॅटेगरी किंवा ओपन OBC SC ST दाबलं किंवा सांगितली जात
तरच ते मशीन पुढं जातं आणि मगच शेतकऱ्याला रासायनिक खत मिळतं. जर शेतकऱ्यानं जात घातली नाही, त्याची कॅटेगरी घातली नाही, तर शेतकऱ्याला रासायनिक खत मिळत नाही. म्हणजे यापूर्वी अशा पद्धतीनं शेतकऱ्याला जात विचारणारी यंत्रणा या देशात कधीच अस्तित्वात नव्हती. शेतकरी हा हाडाची काढाने रक्ताचं पाणी करून शेती करत होता, पण त्याला खतासाठी आणि औषधासाठी जात सांगावी लागत नव्हती. मात्र हे केंद्र सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार, हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, हिंदू ईसाई धर्माधर्मामध्ये भांडणं लावतं आहे. तसंच त्या या सरकारनं आता जाती जातीमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये जातीचा नवा गट तयार करून त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा हा धंदा केलेला आहे. म्हणजे आम्हाला खत घेताना जर तुम्ही आम्हाला जात विचारणार असाल, तर या देशाला जकवणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही जागोजागी जात विचारून नामुमेद करताय. आणि शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे. शेतकऱ्याच्या खताला GST कमी करा, शेतकऱ्याच्या औषधावरची GST कमी करा, शेतकऱ्याला कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करा, देशामध्ये आणि जगामध्ये विक्री करणारी व्यवस्था निर्माण करा. का शेतकऱ्याला पुन्हा 17व्या 18व्या शतकामध्ये ढकलून त्याला जात विचारण्याचं नवं पाप हे केंद्र सरकार करतं आहे.